अल कायद्याचा संस्थापक ओसामा बिन लादेन जिवंत असल्याचा दावा एडवर्ड स्नोडेन केल्यानं जगभरात एकच खळबळ उडाली. स्नोडेन हा अमेरिकन गुप्तचर संस्था CIA माजी संगणक तज्ञ आहे. एडवर्ड स्नोडेननं आतापर्यंत अमेरिकन लष्कराच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये दडून बसलेल्या लादेनला अमेरिकन लष्कराच्या सील कमांडोजनी ठार केल्याचं साऱ्या जगाला ज्ञात आहे. पण एडवर्ड स्नोडेननं लादेन जिवंत असल्याबाबत माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, अमेरिकेनं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसोबत मिळून त्याला मारल्याचं नाटक केलं होतं, आपल्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत, असा दावा स्नोडेननं केलाय. स्नोडेन याआधी अमेरिकन सरकारची गोची करणारी माहिती त्यानं जगासमोर आणली आहे. अमेरिकन सरकार जगातल्या जवळपास सगळे बडे नेते आणि अमेरिकन नागरिकांची संभाषणं रेकॉर्ड केल्याचा गौप्यस्फोट स्नोडेननं केलेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सध्या आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र देवळणकर, आपण पाहतोय हा एक नवा दावा आहे, खळबळ उडवणारा दावा स्नोडेननं केलाय, काय वाटतं एकूण सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता स्नोडेनच्या आतापर्यंतच्या दाव्यांमध्ये तथ्य होतं, याही दाव्यात तथ्य असू शकेल? नाही, स्नोडेनचा हा दावा प्रामुख्याने आपण हे लक्षात घेणं पाहिजे की त्यांनी हा दावा कुठे केलेला आहे. हा दावा त्यांनी रशियामध्ये केलेला आहे आणि तो पण मॉस्को ट्रिब्यून या न्यूजपेपरला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे. सध्या त्यांचं वास्तव्य रशियामध्ये आहे. 2013 अमेरिकेने त्यांना फरार घोषित केलेला आहे आणि यापूर्वी देखील ओसामा बिन लादेनच्या मृत्यूविषयी आणि त्या संदर्भातले जे गुढ आहे त्या संदर्भात त्यांनी अनेक अशा स्वरूपाचे स्टेटमेंट केलेले आहेत. मुळात हे स्टेटमेंट अशा वेळेला आलेलं आहे ज्या वेळेला अमेरिकेमध्ये निवडणुकांचं म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकांचं वातावरण ज्या 2016 ड्यू आहेत आणि त्या निवडणुकांचं वातावरण तापतं आहे आणि त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातले संबंध हे तणावपूर्ण बनलेले आहेत. इस्लामिक स्टेटच्या जे एकंदरीत सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यानुसार आणि अनेक अमेरिकेमधले निवृत्त लष्करी अधिकारी हे आता अशा स्वरूपाचा आरोप अमेरिकेवरती करतात की इस्लामिक स्टेट सारखी संघटना देखील अमेरिकेनेच निर्माण केलेली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाने अनेकांवरती आरोप प्रत्यारोप चाललेले असताना त्यांनी रशियामधनं हे वक्तव्य केलेलं असल्यामुळे या वक्तव्याकडे अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जे निवडणुकांचं वातावरण तापतं आहे त्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. तथापि याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे सध्या सांगता येणार नाही कारण याला कोणीही पुष्टता दिलेली नाहीये आणि या स्वरूपाचे दावे यापूर्वी देखील स्नोडेननी केलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हा मात्र पुढे हे सिद्ध होईल असं दिसतं आहे. खरं थोडक्यात अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या या सगळ्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा निवडणुकांच्या पूर्वी केलेला हा एक दावा निवडणुकांवरती आता काय परिणाम करू शकेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद शैलेंद्र देवळणकर, ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.